खरोखरच आज सर्वांना दुःखात ही गोष्ट सांगताना मला दुःख होत आहे. कालकथित कालवश दत्तात्र एकनाथ वाघमारे यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आपण पाहतात की 75 वर्ष त्यांना पूर्ण झालेले होते आणि 76 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं होतं आणि काही दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवससुद्धा साजरा झालेला होता. पण काळ कोणापुढं थांबत नाही, तसं आज ह्या वाघमारे परिवारावर आज दुःखाचं मोठं हा डोंगर आपण पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये त्या दुःखामध्ये सर्व वाघमारे कुटुंब विलीन झालेलं आहे. कालकथित दत्तात्रय वाघमारे त्यांचं सर्व कुटुंब आज त्यांच्या राहत्या घरी त्या ठिकाणी आणलेलं आहे. बिल्डिंगमध्ये आतमध्ये घरी जिथं ते वास्तव्य करत होते, राहत होते, त्या ठिकाणी आज त्यांचे चिरंजीव नितीन वाघमारे हे उद्योजक आहेत. त्यांनी त्यांची शेवटची इच्छा होती की माझ्या घरामध्ये त्यांच्या आईची इच्छा होती की त्यांच्या घरामध्ये शेवटचं त्यांना दर्शन घ्यावं आणि त्या ठिकाणी नेलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण इमारतीमधून खाली आणल्यानंतर ते दृश्य पाहतात. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा वाघमारे परिवाराला मानणारा मोठा मित्रपरिवार, नातलग, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्व क्षेत्रामधील लोक आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुरुवातीचं त्या ठिकाणी त्रिशरम पैशल घेऊन पायावर पाणी अर्पण करून अंत्यविधीला सुरुवात झालेली, अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. आणि अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर आपण पाहतो की हजारोच्या संख्येने आज त्यांच्या या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक सहभागी झालेले आहेत. आणि खरोखरच एक मुलगा, दोन मुली, पत्नी असा परिवार असताना आज ते आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. त्यांना बहुजन नेत्या लाईव्ह चॅनलकडून एक समर्पित एक श्रद्धांजली प्रीत्यर्थ आज त्यांना एक गीत आम्ही अर्पण करत आहोत. आपण पाहून जास्तीत जास्त आपण लोकांमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा तव्यावरचा पलीता. भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही. फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून
सरोवर वरुणी बाप माझा वेदनांचा धनी आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला जरीची साडी नवे कपडे मुलांना आणून बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनियान घालून फाटकी चप्पल केसाला नाही पणी बाप माझा वेदनांचा धनी सागराचा किनारा शब्द रूपी लाटांचा त्या किनाऱ्यालाच मारा लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो लेक त्याची लाडाची चांदणी बाप माझा वेदनांचा धनी बाप गेल्यावर तिकळेल कुंकवाचे मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता कोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा जपात्याना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणी तरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी। आपण पाहिलेलं आहे की बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आज शेवटचा हा अंत्ययात्रेचा कार्यक्रम भाटनगर लिंक रोड स्मशानभूमीमध्ये शेवट आपण पाहतात की सर्व लोक आज हजारोच्या संख्येने त्यांना शेवटचा श्रद्धांजली म्हणा म्हणूया किंवा शेवटचा अग्नी देण्यासाठी एकत्र आलेले आहेत। आम्ही बहुजन इथे लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापुढं विधीचा सुद्धा हा कार्यक्रम शेवटपर्यंत पहा। सांगं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि सङ्गं शरणं गच्छामि
पाणाधिपाता वीरमणि सिकापदं समादयामि आदिन्नदाना वीरमणि सिकापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिकापदं समादयामि मूसावादा वीरमणि सिकापदं समादयामि सूरा मेरया मच पमादकाना वीरमणि सिकापदं समादयामि साधु साधु सर्वांनी एकत्र माझ्या पदपद म्हणायचे मैत्री पूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेरणेन उयेनमेते नलभामि मोकं उपङ्गमिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तमदंशिन तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदन् सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिन सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं भूतं धम्मं च सङ्गं सुगततनुभव धातु धातुगव्ये लङ्कायं जम्बुदीपे त्रिदश पुरवरे नागलोके चतुपे सापे अभुदसाबिम्बे सकवल सदिशे केशलोमादिधातु वन्दे सापे मिबुद्धं दसवल तनुजं बोधि चैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब सबटानेषु पतितितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा एकमेकाच्या अंगाला हात लावला तरी चालत बौद्ध धर्मामध्ये मनुष्य मरण पावल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर चित्तावर शेवटचं पाणी आपण दिलं जात नाही. बौद्ध धर्मामध्ये एका पात्रामध्ये पाणी ओतलं जातंय. सर्वांनी ते स्पर्श करतात आणि झाड आपल्यासारखं सजीव असतं म्हणून त्यांच्या रूपात ते पाणी आपण काय करतो की झाडाला आपण अर्पण करत असतो. भगवान बुद्धाने ज्या ठिकाणी दुःख झालेलं असतं, ज्या ठिकाणी मनुष्य मरण पावलेला असतो, तो स्त्री असू किंवा पुरुष असू, अशा ठिकाणी दुःखातून बाहेर पडणारा जो मार्ग आहे भगवान बुद्धाने सलसुप्त सांगितलेला आहे. सलसुप्ताचं मराठीमध्ये मी वाचन करणार आहे. आपण शांततेने ग्रहण करायचं आणि आपल्याला कशा पद्धतीने जीवन जगायचं आहे ते भगवान बुद्धाने त्या सलसुप्ताच्या माध्यमातून आपल्याला शिकवण दिलेले आहे. त्याचं मी पाठांतर असल्यामुळे वाचन करतो. मार्तंडच्या एहिलोकीचे जीवित
बेभरोशाचे आणि अज्ञात आहे. ते कष्टमय अल्प व दुःखाने मिश्रित आहे, कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाहीत. म्हातारे होऊन तरी ते मरणारच, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे. पिकल्यांना फळांना जसे सकाळी खाली पडण्याचे भय, तसे जन्मलांना मारताना नेहमीच मरणाचे भय असते. कुंभाराने केलेल्या मातीचे जसे फुटण्यात पर्यावसन होते, तसे मारत्यांच्या मृत्यूमध्ये पर्यावसन होते. लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला पर्याण आहेत. पा आप्त पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना मारत्यांपैकी प्रत्येकजण वध्य गायीप्रमाणे नेला जातो. जरेने हा लोक घाळ झालेला आहे म्हणून शाणे शोक करीत नसतात. ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुम्हाला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंत दिसत नाहीत, अशाविषयी शोक करतात. पण रडण्याने त्यांच्या चित्ताला शांती मिळत नाही, उलट दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो. तो निस्तेज आणि क्रूश होतो. म्हणून मेलेल्यांची आठवण काढीत आता मला मिळणे कठीण असे जाणून शोक सोडून द्यावा. जसे पेटलेले घर पाण्याने इजवावे, त्याप्रमाणे धैर्यवान सुज्ञ आणि पंडित कुशल माणसाने उत्पन्न जसा वारा कापसाला उडवतो, तदंत शोक हा नाहीसा करावा. असं शोक नाहीसा करणारा जो अनासक्त आहे, तो चित्ताची शांती मिळवून सर्व शोकावर अतिक्रमण करून शोकरहित होतो आणि महापरिनिर्वाण पावतो. सर्वांनी मला साधू साधू साधू. आता शेवटचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, दर्शन घेणार आहोत. इथं फुलं ठेवलेले आहेत. या ठिकाणी पहिल्या महिला दर्शन घेतील. महिलांनी सर्वांनी बाहेर गेल्यानंतर मग आपण काय करायचं, पुरुषांनी मग या ठिकाणी फुलं अर्पण करायचं, दर्शन घ्यायचं आणि नंतर शेवटचा आपण आग्नी देणार आहोत. तर काही लोकांच्या हातामध्ये महिलांच्या फुलं द्या, बघा कुठून द्या, जर हातात द्या त्यांच्या फुलं. चालू ठेवतो. बघून बोल ना टाकून दे ना, या ना इकडे असं सचिन मध्ये ठेवला सर. मृत्यू दाखल्यावर काढले असती वीस पंचवीस पंचवीस आपण काय करू. ते जल पण झालं सावडायचं. कोल्हापूरपासून मुंबईपासून सर्व थरामधून आज एकत्र आलेले होते. कालपासूनच सर्व नातलंगांना ही कल्पना दिलेली होती, सांगितलेलं होतं. त्याच्यामुळं आज सकाळी सर्व नातलंग इथं एकत्र आलेले आहेत. आपण शेवटच्या त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शेवटची त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना
दोन सूचना आहेत, त्या दोन सूचना आपण पालन करणार आहोत. त्यांची सूचना अशी की सकाळी शनिवारी सकाळी 8:30-9 दरम्यान त्यांच्या राहत्या घरापासून आपण एकत्र येणार आहोत. फक्त हार फुलं मेणबत्त्या अगरबत्ती एकत्र आणणार आहोत, त्यांचा फोटो एकत्र आणणार आहोत. आणि तर शेवटी अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम जो आहे तो शनिवारी सकाळी 9 दरम्यानमध्ये इथं करणार आहोत. त्याचबरोबर 12 ते 12:30 दरम्यानमध्ये त्यांचा पुण्यामधून दिवसाचा कार्यक्रम त्यांच्या सोसायटीमध्ये आता ज्या ठिकाणी आपण एकत्र निघालेलो होतो त्या ठिकाणी नितीन राहतो तिथं त्यांचा पुण्यामधून दिवसाचा कार्यक्रम बौद्ध धर्मानुसार तिथं घेणार आहोत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उशीर झालेला आहे आणि गेल्या 4 त्यांचं सर्व कुटुंब हे दुःखाच्या अवस्थेमध्ये असताना इथं कुठेही श्रद्धांजली आपण वाहत नाहीत, पण सर्वांच्या एकत्र आपण माध्यमातून श्रद्धांजली आपण वाहताना आपण पुण्यामधून दिवसाच्या कार्यक्रमात आपण शेवटी सर्वांना तिथं एकत्र बोलून त्या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांना आपण काय करणार आहोत, सहकार्य द्यायची देणार आहोत. तर आपण विनंती की आपण सर्वांनी एकत्र समोर बघायचं आहे आणि शेवटची श्रद्धांजली अर्पण करायचं आहे.